नमस्ते नमस्कार नाव आणि पत्ता सांगा सर. बाळकृष्ण, माझे नाव बाळकृष्ण मारुती कुजले, कंपोस्ट मुळगा तालुका कोटिमका जिल्हा सांगली. सांगली. ही आपली जी ऊसाची वरायटी आहे, हा ऊसाची वरायटी कोणती आपली? 80-32 निरा. निरा निरा 80-32 बरोबर आहे. ही जी आपण जी ऊसाची ग्रोथ बघतोय बरोबर आहे, ऊसाची उंची आणि ऊसाची कांडी, कांडी कांडीची साईज किती आहे? जवळजवळ एक इतकीपेक्षा जास्त. एक इत आहे, एक इत आहे बरोबर आहे, एक इत आहे. ह्या ऊसाची उंची किती झाली आपली? उंची एक तरी 12-13 फूट आता तयार आहे. किती महिने झाले ऊसाला? 5-15 दिवस झाले, म्हणजे 5.5 महिने झाले. हे लागण आहे आपली? लागण आहे बरोबर. हे किती फुटावरची लागण आहे आपली? ही 4.5-4.5 फुटावरची लागण. 4.5 फुट. डोळा पद्धत आहे का? नाही, कांडी कांडी पद्धत आहे बरोबर. ही जी आपण जी ही ग्रोथ बघतोय, ही एकसारखेपणा, ही जी फुटवे बरोबर आहे, फुटवे जे निघाले तेवढे, आणि जे दिसते आपल्याला इथं ऊसा ऊस नाही, जणू काही येळवाचं बेट आहे. येळवाचं बेट आहे असं वाटतंय बरोबर. इतकं चांगलं आलंय. हे लय आपण काय काय वापरलंय सर? त्याला कृषी अमृत आणि ग्रीन ग्रोथ म्हणून, ग्रीन गुजरात, ग्रीन गुजरात हे वापरलेलं आहे. आणि ड्रीप ड्रीप नाही, तोटे आम्ही केले, तोटे केले, तोटे केले. त्याला सॉइल चार्जेस सोडले, सोडलेलं आहे. हे आपण कधीपासून वापरताय? लागण केल्यापासून जरा, म्हणजे मी तणनाशक वगैरे मारायला आणलं होतं, पण ते माझं सर भेटल्यामुळं त्याने ते तणनाशक मला माघार द्यायला सांगितलं. बरं बरं बरं. तणनाशक मारून म्हणजे ते तण काढा, तसंच त्यातच गाडा, तिथं खत तयार होते. बरं बरं. आणि मी औषध देतो ते तुम्ही सोडा म्हणले, आणि त्यामुळे माझा इतका फायदा झाला. बरं, यात आपण काय काय वापरलं ह्याला? ग्रीन गुजरात म्हणून एक खत आहे ती एक, आणि सॉइल चार्जेस सोडल्यात. बरोबर. हे कंटिन्यू कृषी अमृती बरोबर. हे आपण किती एकर क्षेत्र आहे आपली? 1.25 एकर क्षेत्र आहे. 1.25 एकरपेक्षा थोडं जास्त आहे. तुम्ही ऊस किती वर्षापासून करताय? मी ऊस पहिल्यांदाच लावला. पहिल्यांदाच काय अनुभव नाही, माझ्या सरांनी सांगितल्यामुळे मी आपलं ऊस लावलाय बरोबर. तुम्हाला जे आता जे तुमचा ऊस बघायला येणार जे आहेत आजूबाजूचे, त्यांचं मत काय तुमचं? त्यांचं मत म्हणले ह्या ऊसाला तुम्ही घातली काय म्हणले, अशी मुळे आम्ही कधी ही मुळी बघा, ती मुळे अशी कुणी बघितली नाही म्हणले, अशी आम्ही कधी. बरं बरं. इतक्या जाडमुळे, जाडमुळे आणि वाढ झालेली आहे, म्हणजे पूर्ण सरीत आली, सरीत सगळी अशी मध्ये आलेली आहे बरोबर. त्यांचं मत काय म्हणजे, त्यांचं ह्या ऊसाबद्दलचं जे अनुभव आहे? एकदम चांगला आला म्हणते. आमचं आम्ही कायम शेती करतो असं आलेलं नाही म्हणते. ते कायमस्वरूपी शेती करतात, त्यांचा सुद्धा असा कधी ऊस नाही. आणि तुम्ही पहिल्यांदा करून सुद्धा असं कसं काय झालं? अशी काय काय वापरली, काय वापर बरोबर. म्हणजे असं वेगळं पण जाणवते, वेगळं पण जाणवते. काळुकी सुरुवातीपासून अशी काळुकी, काळुकी काळीच म्हणजे हे नाही, बदल नाही. बदल नाही. आता हिथं किती फूट उंच आहे? उंच 14 फूट असेल. 14 फुटापेक्षा बरोबर. हे आपण साईडला उभारलोय, साईड जसं आत जाईल तसं, आत जाईल तसं कडे पण असं उंच जायचं, उंच पूर्ण एकसारखं, एकसारखं अगदी काळुकी वगैरे जबरदस्त, अगदी पाहिजे तशी. बरोबर. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? शेतकऱ्यांनी ह्या खताचा वापर करावा, व्यवस्थित व्यवस्थित उत्पन्न वाढवावं, आणि आपलं स्वच्छचर्य वगैरे वापरावं व्यवस्थित, आणि आपला उत्पादनात वाढ, उत्पादनात वाढ, आणि खात्रीशीर होते, खात्रीशीर उत्पादन. ओके ओके, थँक्यू सर.